नमस्कार मित्रांनो, श्वेताज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत सगळ्यांचं फेवरेट असलेली वेज नूडल्सची रेसिपी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। इथे मी दोन नूडल्सचे पॅकेट घेतलेत। भाज्यांमध्ये साधारण एक वाटी उभा चिरलेला पत्तागोबी, एक शिमला मिरची उभी चिरून घेतली आहे, एका गाजराचे असे उभे काप करून घेतलेत, दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या त्याचे असे बारीक काप केलेत, एका कांद्याचे असे उभे स्लाइस करून घेतलेत। सॉसेसमध्ये आपल्याला लागणार आहे 1 चमचा टोमॅटो केचप, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा ग्रीन चिली सॉस आणि 1 चमचा व्हिनेगर। या सॉसेसच्या बाटल्या तुम्हाला कुठल्याही किराणा शॉप किंवा कुठल्याही सुपरमार्केटमध्ये इझिली मिळतील। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1/2 चमचा काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ आणि 3 टेबलस्पून तेल। सर्वप्रथम आपण 1 लिटर पाणी एका भांड्यामध्ये गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये 1/2 चमचा मीठ घालणार आहोत। पाण्याला थोडी उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये नूडल्स घालणार आहोत। हे नूडल्स आपल्याला न तोडता असेच घालायचे आहेत। 2 मिनिटांनंतर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने नूडल्स असे मोकळे करू शकता। आणि आता साधारण 5 मिनिटं आपण हे नूडल्स उकळून घेणार आहोत। 5 मिनिटं झालेली आहेत। हे पहा, अशा प्रकारे आपले नूडल्स व्यवस्थित शिजले आहेत। यापेक्षा जास्त आपल्याला नाही शिजवायचं आहे। गॅस बंद करून लगेचच आपण हे नूडल्स चाळणीमध्ये किंवा अशा प्रकारच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत, जेणेकरून त्यातलं सगळं पाणी निघून जाईल। आणि आता वरून 1 तांब्या आपण साधं पाणी घालणार आहोत। पाणी घातल्यामुळे नूडल्स मोकळे होतात, एकमेकांना चिटकत नाहीत, तेव्हा ही खूप महत्त्वाची स्टेप आहे। हे पहा, आपले नूडल्स छान मोकळे झाले आहेत। आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये 3 चमचे तेल आपण घालणार आहोत। तेल थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि लसूण घालणार आहोत आणि हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर उभा चिरलेला कांदा घालायचा। कांदा आपण थोडा गुलाबी होईपर्यंत परतून घेणार आहोत। कांदा छान परतून झालाय। आता आपण त्यामध्ये एक एक करून सगळ्या भाज्या घालूयात। सगळ्यात आधी मी गाजर आणि पत्तागोबी घालून घेत आहे। इथे मी सगळ्याच भाज्या थोड्याशा जाडसर आणि उभ्या चिरून घेतल्या आहेत। तुम्ही तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे चिरून यामध्ये घालू शकता। साधारण 1 मिनिटं आपण पत्तागोबी आणि गाजर परतून घेतलंय। आपल्याला हे खूप जास्त शिजवायचं नाही आहे। आता त्यामध्ये आपण शिमला मिर्च घालणार आहोत। हे सगळं परत एकदा छान परतून घेऊया। सगळं किती छान कलरफुल दिसत आहे आणि तेवढंच खाण्यासाठी पण हेल्दी आहे। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलंय। त्यानंतर 1/2 चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे। एकदा व्यवस्थित हलवून घेऊया। आणि आता यामध्ये उकळून घेतलेले नूडल्स आपण घालणार आहोत। आणि आता हे नूडल्स मिक्स करणं सगळ्यात मोठा टास्क आहे, कारण ते आपण अखंड ठेवल्यामुळे इझिली पलटले जात नाही आणि त्यामुळेच बाहेर हॉटेलमध्ये वगैरे नूडल्स बनवण्यासाठी मोठी कढई वापरतात। तुम्ही पण जर मोठी कढई असेल तर त्यामध्येच नूडल्स बनवा। पण माझ्याकडे हे नूडल्स परतण्यासाठी एक छान ऑप्शन आहे, ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच। आता 1 चमचा व्हिनेगर आपण यामध्ये घालणार आहोत। त्यानंतर 1 चमचा सोया सॉस आणि 1 चमचा ग्रीन चिली सॉस आपण घालणार आहोत।
तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही या सॉसेसचं प्रमाण थोडं जास्त घालू शकता। आणि एक चमचा टोमॅटो केचप मी इथे घातला आहे। लक्षात घ्या, सगळे सॉसेस आणि विनेगर आपल्याला नूडल्स घातल्यानंतरच घालायचे आहेत। आधी घातले तर ते कढईलाच जास्त लागतात आणि आपल्याला नूडल्सला हवी तशी टेस्ट येत नाही, त्यामुळे नंतरच घालावेत। सगळे सॉसेस नूडल्सला व्यवस्थित लागले आहे। आता मी तुम्हाला नूडल्स परतण्याची एक टेक्निक सांगते। अशा प्रकारे दोन फोर्कच्या सहाय्याने आपण नूडल्स परतू शकतो। आपल्याला फक्त नूडल्स दोन फोर्कमध्ये घेऊन टॉस करायचे आहे। नूडल्स हलवण्याची ही पद्धत तुम्हाला नक्कीच सोपी वाटेल। आणि अशा प्रकारे आपले हे व्हेज नूडल्स तयार झालेले आहेत आणि ते आता आपण गरमागरम एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या खवय्ये मित्रांबरोबर शेअर करा। तसेच श्वेतास किचनला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।